कोरोना को ध्यान में रखते दत्त मंदिर मकर ढोकड़ा में सादगी के साथ दीक्षा का कार्यक्रम संपन्न हुआ। इस मौके पर कोरोना महामारी विश्व से निकल जाए तथा समस्त लोगों का भला हो ऐसी दुआ भी इस मौके पर की। नागपुर के जीरो माइल से 42 किलोमीटर की दूरी पर आने वाले मकर ढोकड़ा तालाब टेकड़ी पर दत्त मंदिर है। इस मंदिर में कई धार्मिक प्रोग्राम बड़ी संख्या में किए जाते हैं, लेकिन कोरोना का बढ़ता संक्रमण देखते हुए इस बार श्री दत्त मंदिर मकर ढोकड़ा में सादगीपूर्ण तरीके से दीक्षा कार्यक्रम किया गया। इस मौके पर संन्यास दीक्षा अनुसरण दिया गया। संन्यास का मतलब सभी फलों का त्याग करना होता है। जन्म और मृत्यु से निजात पाने के लिए और मोक्ष पाने के लिए संबंध मनुष्य प्राणी परमपिता भगवान की इबादत करता है। कलयुग के मोक्ष के विधाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी है। प्रेम, करुणा, शांति, भाईचारा आदि बातों पर अमल होना बेहद जरूरी है। सच्चे मन से जो भी व्यक्ति भगवान की इबादत करता है उन्हें ही ज्ञान प्राप्त होता है। विषय विकार से दूर रहते हुए हम भगवान को पा सकते हैं और अपना जीवन कल्याणकारी कर सकते हैं। मकर ढोकड़ा का यह दत्त मंदिर पावन मंदिर है। सभी की मनोकामना पूरी होती है। इस समय न्यायम्बास बाबा, उपाख्य महंत सेंगराज बाबा, शास्त्री महानुभव इन्होंने जानकारी दी। प्रेक्षक बंधूंना, आपण मकर ढोकड्याच्या दत्त मंदिरामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी या इथे जो आश्रम आहे त्याचे सर्वेसर्वा परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत न्यायंबास बाबा आपल्या सोबत आहेत। त्यांना आपण विचारूया की किती महत्त्व असतं आचरण करण्याचं आणि संन्यास दीक्षा ही जी असते ही किती महत्त्वपूर्ण असते। बाबा, मला हे सांगा की ज्या पद्धतीने हा संन्यास दीक्षा अनुसरण विधीचा सोहळा जो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी करण्यात आला, नेमकं काय ही गोष्ट आहे आणि किती महत्त्व असतं या गोष्टींचं? भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज या दोन्ही अवतारांनी जे ज्ञान निरूपण केलेलं आहे, श्रीकृष्ण भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये संन्यास धर्माचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे। मनुष्य या संसारामध्ये किती भोग त्याने उपभोगले तरी त्याला समाधान प्राप्त होत नाही आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी जगाचा जीवनाचा विचार केला त्यांनी त्यांनी संन्यासाला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येते। आपण पाहतो जैन धर्म, बौद्ध धर्म या धर्मामध्ये परमेश्वराचं अस्तित्व जरी ते मानत नसले तरीही संन्यासाचं अस्तित्व त्यांनी मान्य केलेलं आहे। बुद्धाने सब्बम शून्यम सब्बम क्षणिकम जरी म्हटलं असलं तरी पण संन्यास मात्र महत्त्वाचा मानलेला आहे, कारण त्यागात शांती, त्यागाशिवाय शांती नाही। आशा दुःखस्य कारणम, आशा ही दुःखाचं कारण आहे आणि म्हणून संसारामध्ये एकदा माणूस पडल्यानंतर त्याला आशेशिवाय जगताच येत नाही। आशा हीच एक जगण्याचा फार मोठा आधार असतो आणि आशा ज्याची ज्याची निर्माण होते त्याचा त्याचा तो पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करता करता त्याचं आयुष्य निघून जातं, पण समाधान मात्र काहीच मिळत नाही। आणि म्हणून त्यागात शांती अनंतरम, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण महाराजांनी त्यागामध्ये शांती आहे हा विचार व्यक्त केलेला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय, धार्मिक सर्वच इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्याने मराठीमध्ये जे काही तत्त्वनिरूपण केलं या तत्त्वनिरूपणामध्ये हे सांगितलेलं आहे की राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याचा त्याग, याच नावे संन्यास। आणि म्हणून जो आम्हाला संन्यास घेऊन अनन्य भावे अनुसरतो त्याला आम्ही आमचं परमपद जो मोक्ष आहे तो मोक्ष प्रदान करतो। एत शरण आल्या काही मरण असे, आम्हाला जो शरण येतो त्याला कधीही मरण नाही असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी फार मोठं महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे संन्यास घेणं आणि वाटेल तसं जगणं हे स्वामींना अभिप्रेत नाही, त्या आचार धर्माचं फार मोठं महत्त्व आहे। स्वामींनी सांगितलं या षडरिपूचा तुम्हाला त्याग करावा लागेल तेव्हा तो संन्यास होईल, आणि नसुद्धा संन्यासी होऊन
तुम्ही अनुसरले होऊ शकत नाही। तर येथ अधीन होई जे येथोणी म्हणितले की जे ते अनुसरण आम्ही जे सांगितलं आम्हाला पहिल्याने अधीन होणं म्हणजे सर्व संघ परित्याग करून परमेश्वराला समर्पित होणं शरणागत होणं आणि आम्ही जे सांगितलेले विधी आम्ही सांगितलेला आचार त्यानुसार वाटचाल करणे येथ अधीन होई जे न सुद्धा अधीन होणंही देवाला मान्य नाही। दीक्षा घेतली मार्गात राहिले सुखम भोजम मठम निद्रा असं चालत नाही। तर या ठिकाणी येथोणी म्हणितले की जे आम्ही जे सांगितलेलं आहे आम्ही जी आज्ञा केलेली आहे त्या आज्ञेचं पालन करणे त्या आचारधर्माचं पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याला अनुसरण म्हटलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचा हा अनुसरणाचा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तपस्विनी श्रुती विराट तपस्विनी रूपाईसा विराट तपस्विनी पूजा विराट या तीन धर्मकुमारींचा ज्या धर्मकुमारींनी बालपणापासून या आश्रमामध्ये या धर्मतत्वज्ञानाचे अध्यात्माचे देवधर्माचे धडे घेतलेले आहेत ज्ञानाचे धडे घेतलेले आहेत आणि कष्ट सहन करून अभ्यास केलेला आहे अशा प्रकारच्या त्या धर्मकुमारींनी हा विचार केला की आज संसारात पडायचं का परमेश्वराला शरण जायचं। तेव्हा त्यांनी विचार केला की नाही संसारामध्ये दुःखच दुःख आहे कारण स्वामींनी सांगितलं दुःखरूपता पापमूलता अनित्यता ये तिन्ही नवती तरी संसारा वांचवणी आणि काही गोमटे आती। जर या संसारामध्ये दुःख नसतं या संसारामध्ये पाप नसतं प्रत्येक कर्मामध्ये आणि या संसाराला जर चांगलं चिरतारुण्य प्राप्त झालं असतं म्हणजे हा याला नाश नसता तर मग संसारापेक्षा वेगळा मोक्ष देण्याची गरज नव्हती। पण हा संसार दुःखरूप आहे इथे जे जे सुख वाटतं तिथे दुःखदायकच आहे काही काळ सुख वाटतं नंतर दुःखाची परंपरा सुरू होते आणि दुःखाकडून दुःखाकडचा असा हा प्रवास चालू राहतो आणि त्यानंतर पापरूपता इथे केलेल्या प्रत्येक कर्मामध्ये पाप घडत असतं आणि पापाचंच फळ दुःख आहे। परमपूज्यने पटाधिष्ठित महंत श्री न्यायबाज बाबा यांनी अतिशय चांगलं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे आणि मकरधोकड्याच्या या दत्त मंदिरामध्ये एक अतिशय सन्यादीक्षाने अनुसरण विधीचा सोहळा संपन्न झालेला आहे। प्रेक्षक बंधूंना एवढंच म्हणावंसं वाटतं की सह्याद्री शिखरे रम्यम अत्रि अनुसूय नंदनम त्वं वंदे परमानंदनम श्री दत्तात्रेयम जगद्गुरु। मकरधोकड्याच्या दत्त मंदिरातून कॅमेरा पर्सन मोनू खानसह संजय मिरे, BC News नागपूर, दंडवत।